ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत नवरात्र उत्सवाची लगबग सुरू झाली असून दुर्गा मूर्तीवर कुंभार गल्ली येथे शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार व्यस्त। 15 ऑक्टोबर रोजी रविवारी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून इचलकरंजी शहरात आतापासून नवरात्र उत्सवाची लगबग सुरू झाली आहे। कलानगर येथे असलेल्या कुंभार गल्लीत दुर्गा माता प्राण प्रतिष्ठापनासाठी मूर्तिकार यांनी शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र या ठिकाणी आहे। येथील मलाबादे चौकात दुर्गा आरासासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्रीसाठीची दुकाने थाटली आहेत। प्लास्टिक हार, दांडिया व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दुर्गा भक्तांनी आतापासूनच बाजारपेठेत गर्दी करायला सुरुवात केली, तर शहरामध्ये 100 हून अधिक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ दुर्गा मातेची प्राण प्रतिष्ठापना करतात। कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने मागील वर्षीपेक्षाही दुर्गा मातेच्या किमतीत वाढ झाली आहे, असं यावेळी कुंभार गल्लीतील मूर्तिकारांनी सांगितलं। एकंदरीत 3 दिवसावर येऊन ठेपलेल्या दुर्गा उत्सव शहरामध्ये जल्लोषी वातावरणात संपन्न होणार असून अनेक ठिकाणी दांडिया खेळण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आतापासूनच नवरात्रीच्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी इचलकरंजी शहरामध्ये सुरू असल्याचं चित्र आहे। महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।